संजय पाटील यांनी जे काही केलं ते मनापासून केलं असून त्यांच्या मनातील उदारता रेहाना बेगम या पुस्तकाच्या शब्दातून व्यक्त होत आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुस्तक प्रकाशनावेळी केले. महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गणा पाटील लिखित रेहाना बेगम ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवारी खांदा कॉलनीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, उद्योजक मनोज आंग्रे, दशरथ म्हात्रे, भीमराव पवार, मोतीराम कोळी, उद्योजक राहुल शेठ, महावितरणाचे माजी संचालक श्री केळे यांच्यासह वालचंद नगर मित्र परिवार आणि उरण येथील शाळेतील मित्र आणि खांदा कॉलनीतील आनंदी ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच साहित्य क्षेत्रातील दिग्गज, जाणकार, मित्र परिवार, आप्त स्वकीय व वाचक असे 400 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून संजय पाटील यांना शुभेच्छा दिल्या. जे काही केलेलं आहे संजय पाटील यांनी ते मनापासून केलेलं आहे आणि जे काही केलं त्याच्यामध्ये त्यांच्या मनातली उदारता ही शब्दातून व्यक्त झालेली पाहायला मिळते. या सगळ्या त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जे जे सहकारी ते जोडत गेले त्या सगळ्यांना आपापल्या परीनं काहीतरी द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आज व्यक्त व्हायला त्यांनी सुरुवात केली आहे. संजीवनजी, आपण सांगताय त्याप्रमाणे येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना या ठिकाणी आपले सन्माननीय केळेजी आहेत, त्यांचे सर्वच मंचावरचे आणि समोरचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वांच्यासाठी अधिकाधिक व्यक्त होत राहतील. खरं तर अलीकडच्या सोशल मीडिया आणि या सगळ्या काळामध्ये एखादी फेसबुक पोस्ट, मग वॉल आणि मग त्याच्यानंतर सातत्यानं व्यक्त होणं काही अंशी आपण म्हणूया की तसं स्वस्त झालेलं आहे. म्हणजे पुस्तकच काढलं पाहिजे असं नाही, पण जेव्हा आपण एखादं पुस्तक काढतो तर त्यावेळेला त्या पुस्तकाच्या प्रक्रियेमध्ये एक कमिटमेंट आपली तयार होते. ती कमिटमेंट पूर्ण करता करता आपल्या स्वतःशी आणि आपण ज्यांच्याशी जोडलं गेलो त्या सगळ्यांशी ही कमिटमेंट अधिकाधिक वाढत राहते. मला खात्री आहे की अशी ही तुमची कमिटमेंट वाढत राहणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या हातातून अशा साहित्यकृती वारंवार घडत राहो आणि त्याला तुमच्या कृतीतून मिळणारा हा दर्दी, हा रसिक, हा श्रोता, हा सगळा तुमच्या परिवारातलाच आहे. त्या परिवाराच्या पलीकडे तुमच्या ही साहित्यकृती जाऊन पोहोचो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो.